आमचे काळी जमीन आहे, काही मुरमाड जमीन आहे आणि काही पोट्याची जमीन आहे. आम्ही तिन्ही जमिनीमध्ये डाळिंब शेती केलेली आहे. त्यामध्ये काळ्या जमिनीत आमची 210 झाडं आहेत आणि मुरमाड जमिनीमध्ये आमची 240 झाडं आहेत आणि पोट्याच्या जमिनीत आमची 280 झाडं आहेत. ही आम्ही नंदिनी रत्न लावलेली आहेत. त्याच्या आधी आम्ही झेंडू पीक घ्यायचो आणि कांदा पण कांदा ऊस हे सर्व पिकं आम्ही घ्यायचो. पहिले आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करायचो. त्यापासून आम्ही रासायनिक खतं वगैरे असे भरपूर वापरली, पण त्या जेवढा आपल्याला उत्पन्न जेवढा मोबदला पाहिजे होता तेवढा मिळत नव्हता. त्यामुळं आम्हाला आता पाटील बायोटेक तंत्रज्ञान मिळाल्यामुळं आम्ही त्याचा आता वापर चालू केला. तर ते आम्ही घासाला पण वापरलं आणि आम्ही डाळिंबाला पण वापरलं. त्यामधून आम्हाला रासायनिक खतांपेक्षा पाटील बायोटेकचा चांगल्या प्रकारे रिझल्ट आहे असं जाणून आलं. आमचे आता 2-2.5 वर्षाची झाडं झाली आहेत. आम्ही या पाठीमागेही रासायनिक खते वगैरे बाकीचे भरपूर काही तंत्रज्ञान वापरलं, पण तेव्हा आमची एवढी फळधारणा झाडाला लागलेली नव्हती, फुलकळी एवढी लागत नव्हती. जसे आम्ही पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलं तेव्हापासून आता आमच्या झाडाला 100 ते 125 फळं लागलेली आहेत. त्यात आम्ही काही काढली आहेत आता आणि अजूनही झाडावर 80-90 फळं शिल्लक आहेत. तर आम्हाला ह्या पाटील बायोटेकच्या तंत्रज्ञानामुळे आमच्यावाल्या झाडांची पाने पण हिरवी गडद झालेली आहेत आणि तेल्या वगैरे असे बऱ्याच रोगांपासूनही आम्हाला बचाव भेटला आहे. याआधी आम्ही रासायनिक खतांचा वापर करत होतो, पण रासायनिक खतांपासून आम्ही जसं आम्ही झाडांपाशी रासायनिक खत टाकायचो तेव्हा आम्हाला काही एवढा रिझल्ट त्याचा पाहिजे तसा मिळाला नाही. पण जसं आम्ही पाटील बायोटेक म्हणजे आम्हाला जो काही रासायनिक खतांनी रिझल्ट आला नव्हता तो पाटील बायोटेकच्या ह्युमॉल आणि कॅलनेटने आला. आता आमची 600 झाडं आहेत, कमीत कमी 100 ते 125 फळं लागलेली आहेत. 1 ते 1.25 कॅरेट माल उतरणार आहे आता आणि थोडं आम्ही काही उतरवलेला आहे पहिला, त्यामुळं आम्हाला चांगलं उत्पन्न भेटलेलं आहे. आणि ह्या 600 झाडांमध्ये कमीत कमी आम्हाला आता 13 ते 14 टनापर्यंत उत्पन्न मिळणार आहे. आता आम्ही ह्या झाडांवर एवढा माल उतरवल्यावर आम्हाला ह्या झाडांसाठी कमीत कमी 70 ते 80 हजार रुपये खर्च आलेला आहे. याच्यात आम्ही रासायनिक आणि पाटील बायोटेक हे दोन्ही तंत्रज्ञान वापरले आहेत. याच्यामध्ये आम्ही निवळ्या वगैरे पण सोडलेल्या आहेत. आता तसा विचार केला तर आता 13-14 टन माल उतरणार आहे म्हटल्यावर कमीत कमी 7-8 लाख रुपये तर आम्हाला नक्कीच भेटणार आहे. आम्ही इथं पाटील बायोटेकचं तंत्रज्ञान वापरलेलं आहे. घास, ऊस किंवा डाळिंब अशा बऱ्याच याच्यावर आम्ही ते वापरलेलं आहे. झेंडू, कांदा, तुम्ही एकदा हे तंत्रज्ञान वापरून बघा. थोडंसं 20 गुंठे 1 एकरपर्यंत तुम्ही हे किट विकत घ्या आणि एकदा ट्राय करून बघा. तुम्हालाही याच्यामधून नक्कीच फायदा मिळेल. तुमच्याकडे जमीन कुठली पण असो, काळी असो, मुरमाट असो किंवा पोयट्याची असो, सर्व प्रकारमध्ये हा पाटील बायोटेक वापरल्यानंतर नक्कीच जास्त उत्पन्न भेटणार आहे. एकंदरीत 28 ते 30 एकर क्षेत्र आहे. जमीन ही मध्यम त्याचप्रमाणे हलक्या प्रतीची आहे. त्यामध्ये आम्ही इथून पाठीमागे केळी, ऊस आणि पारंपरिक पिके आपले भुईमूग, गहू, हरभरा, बटाटे या पद्धतीचे पिकं आम्ही घेत आहोत. त्याचप्रमाणे आम्ही गेली 15 वर्षापूर्वी ह्याच जमिनीत आंबा, सीताफळ या फळझाडाची लागवड केलेली आहे. यापैकी 15 एकर क्षेत्र आमचं त्या फळबागेत लागवडीत आहे. या पाठीमागे आम्ही पारंपरिक शेती करत असताना सीताफळ आणि आंबा ही शेती करत असताना आम्हाला काही खतांचे प्रॉब्लेम यायचे, काही औषधांचे प्रॉब्लेम यायचे. हे प्रॉब्लेम असे चालूच होते. त्यानंतर आम्ही 3 वर्षापूर्वी डाळिंब शेतीकडे वळालो आणि 1.5 एकरमध्ये 50 गुंठी क्षेत्रात आम्ही सुरुवातीला डाळिंबाची लागवड केली. ते आम्ही डेव्हलप करून पहिला पीक आम्ही पारंपरिक पद्धतीने घेतलं. परंतु गेल्या वर्षी
आम्ही असं प्रसारमाध्यम वगैरेच्या माध्यमातून पाटील बायोटेक तंत्रज्ञान या कंपनीची माहिती मिळाली. त्या पद्धतीची जे पाटील बायोटेकची जी काय खते औषधे त्यांना अनुसरून आम्ही पहिल्यांदा त्यांचा प्रयोग आमच्याकडे असणारी सीताफळ आणि आंब्यावर केला आणि त्यानंतर यावर्षी आम्ही त्या डाळिंबाला पूर्णपणे पाटील बायोटेकचं शेड्यूल वापरून पाटील बायोटेकचे ह्युमॉल असो, कॅलनेट असो, रिलीजर असो किंवा ऑक्सिजन एचवर तुमचं आता नवीन आलेलं ब्रह्मास्त्र असो, आळेवरचं पोकलंड असो याचा प्रयोग करून आम्ही त्या चांगल्या प्रकारे आमची बाग फुलली आहे. तर हे संपूर्ण श्रेय देताना पाटील बायोटेकच्या माध्यमातून आम्हाला जी काही माहिती मिळाली ती आम्ही त्या झाडांना खत व्यवस्थापनाच्या माध्यमातून दिली. त्या माध्यमातून आमच्या झाडाचे बुंदे एकदम मजबूत झाले आणि त्याच्या पानाची जी कॅनव्हासी आहे आपण जे म्हणतो तो लवचिकपणा, त्याची जी ग्रीनरी किंवा इथून पाठीमागचा जो आमचा अनुभव आहे की गेल्या वर्षीची पटीत यावर्षी आमच्या झाडावर भरपूर असा माल आलेला आहे. 100 ते 125 फळं आहेत आणि सरासरी 200 ग्रॅमच्या पुढे संपूर्ण फळं आहे. आणि हे सर्व काही करत असताना अमृत किट त्याचं वेळोवेळी केलेलं ड्रिचिंग त्याच्यामुळे जे काही जे फळं आहे त्याचा जो काही कलर आहे त्याची जी चमक आहे ती वेगळ्याच पद्धतीची आहे की आमच्या झाडावर एवढा माल असूनही आज कुठेही फांदी तुटलेली नाही, काही नाही आणि एकसारखा फळाचा फळाला साईज असून एकसारखा कलरही आहे आणि चमकही आहे. आजूबाजूचे जे शेतकरी आहेत तर त्यांच्याकडे त्यांच्या बागेत प्रॉब्लेम आला होता की मध्ये जरा गारपिटीचा प्रकार झाला, जे काही फुलगळ झाली तो प्रकार आपल्याकडे जाणवला नाही. त्या ज्या फळाचा देठ किंवा फुलाचा देठ आहे त्याला जी काही मजबूती आली त्यामुळे फुलगळ झालीच नाही परंतु फळगळही होत नाही, झाड एकदम सशक्त झालं आणि निरोगी झाड असं तयार झालं. आमची जी झाडं आहेत त्यावर जवळपास 100-125 फळं आहेत. त्याचं आता पाहिलं तर 200 ते 300 साडेतीनशे ग्रॅमपर्यंत साईज झालेली आहे आणि अजून 15-20 दिवस त्याला हार्वेस्टिंगला टाईम आहे, त्याच्यामुळे ती 300 साडेतीनशे 400 ग्रॅमपर्यंत साईज जाईल असं आम्हाला वाटतं. गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी झाडावर 1.5 कॅरेट सरासरी 30 किलोपर्यंत आम्हाला माल अपेक्षित आहे, तर 600 कॅरेट माल आम्हाला अपेक्षित आहे आणि बाजारानुसार जर पकडलं तर 5.5 ते 6 लाख रुपये आम्हाला या डाळिंबापासून मिळतील. हे जे क्षेत्र आहे हे 50 गुंठे क्षेत्र असून यात 400 झाडं आहेत आणि 2.5 वर्षाची ही झाडं आहेत. यात दुसऱ्या वेळी आम्ही हे पीक घेत आहोत. पारंपरिक पद्धतीने आम्ही ज्यावेळी याला या डाळिंबाला जी काही खतं देत होतो, रासायनिक खते किंवा दुसरी काही खते, त्या माध्यमातून आमचा खर्च जास्त होत होता. परंतु पाटील बायोटेकच्या माध्यमातून जे शेड्यूल मिळाले खतं व्यवस्थापनाचे त्या माध्यमातून आमचा खर्च कमी होऊन 20-30% कमी झाला असून आम्हाला चांगल्या प्रतीची जी काही फळं आहेत ती मिळालीत, आमची झाडं सक्षम झालीत आणि त्यांच्या मुळाला एक ताकद मिळाली. आणि ही मुळी सक्षम व्हायचं कारण की पाटील बायोटेकच्या माध्यमातून जे काही ह्युमॉल कॅलनेट असो त्या माध्यमातून ती झाडं एकदम सक्षम अशी दिसत आहेत आणि गेल्या वर्षीच्या पटीत आम्हाला 3 पट उत्पन्न मिळत आहे. जे काय पाटील बायोटेकच्या माध्यमातून जे काय आम्हाला तंत्रज्ञान मिळालं त्याचा मोठा फायदा आम्हाला होत आहे. पारंपरिक शेतीच्या माध्यमातून आपला जो काही अगणित खर्च होतो तर त्याला काहीतरी शोधलं पाहिजे आपण शेतकरी बांधवांनी. आणि सर्व शेतकरी बांधवांना माझी एक विनंती आहे की पारंपरिक शेती न करता आजचा जो काही नैसर्गिक बदल आहे तो लक्षात घेता, वातावरणाची साथ नाही ही लक्षात घेता कुठल्या तरी मार्गदर्शनाच्या माध्यमातून आपण शेतीकडे वळालो पाहिजे. माझ्याकडे मी गेल्या वर्षी गाजर केले होते, तर त्या गाजराला मी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून मी 1 एकरी 10 टन मला गाजराचं उत्पन्न मिळालं, उत्कृष्ट असा माल निघाला. त्याचप्रमाणे मी टोमॅटोलाही यावर्षी पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून बागही माझा 1.25 महिन्याचा प्लॉट आहे परंतु त्याला भरपूर असं प्रमाणात फळ लागलेलं आहे, त्याच्या पानाची क्वालिटी उत्तम आहे आणि खोडही मजबूत आहे. पारंपरिक शेती न करता
पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून पण आपल्या शेतीत चांगलं उत्पन्न मिळवावं, माझ्या ज्या सीताफळाला जी उच्च प्रकारची जी क्वालिटी मिळाली आहे, मला चांगल्या प्रतीचा माल मिळतो आहे आणि त्याचबरोबर आंबाही अतिशय चांगल्या पद्धतीचा चांगली साईज आणि उत्तम अशी क्वालिटी मिळते आहे की तो संपूर्ण माल आम्ही एक्सपोर्टला देतो, तर सर्व शेतकरी बांधवांना हीच विनंती आहे की जमीन कशी असू परंतु त्यात आपण जर पाटील बायोटेक तंत्रज्ञान वापरून आपण जर त्याचा प्रयोग जर केला, तुमच्याकडे जास्त क्षेत्र असो त्याच्यातलं एकच एकरावर सुरुवातीला हे तंत्रज्ञान वापरा आणि त्याचे रिझल्ट मिळाल्यानंतर तुम्ही बाकीच्या क्षेत्रावर हे तंत्रज्ञान वापरा. आम्ही इथून मागे तांबाटी करायचो पण फार कधी म्हणजे साधलंच नाही आजपर्यंत. मग तर आम्ही ते नंतर दुसरं कांदा पीक घ्यायला लागलो, त्याच्यातही पण काय एखाद्या वर्षी साधलं तर साधलं नाही तर काहीच नाही. तर त्याच्यानंतर आम्ही मग डाळिंब लावलं, त्याच्यानंतर मग आम्ही झाडांकडे लक्ष दिलं. 14 म्हणजे 12 ते 13 महिन्याची झाडं झाले नाही आम्ही धरले. त्यानंतर धरल्यानंतर मग आम्ही पाटील बायोटेकचं ते औषधांचं मग तिथून पुढं आम्ही ते मारायला सुरुवात केली. तोपर्यंत आम्ही औषधांचं म्हणजे काहीच केलं नाही, फक्त झेंडूला जे प्रे चालायचे व कांद्याला त्याच्यावरच आम्ही झाडं तयार केली. आम्हाला म्हणजे खताचं म्हणजे पहिलं आमचे कसं आम्ही खतं टाकायचो पण ते काय आमच्या जमीन नेत्र घेते काय घेते त्याच्यात आम्हाला काय त्याच्यातलं हे नव्हतं. त्याच्यानंतर आम्ही पाटील बायोटेकचे जे म्हणजे त्यांच्याशी संपर्क साधला, तिथून पुढं ते म्हणले बाबा तुम्ही हे प्रमाण घ्या ते प्रमाण घ्या की झाडाला किती प्रमाण टाकायचं, जास्त झाल्यानंतर काय होतं, म्हणजे त्यांनी आम्हाला तिथून पुढं आम्हाला हे केलं. म्हणून त्यापासून आम्ही म्हणजे हे झालं, ते ज्यावेळेस सांगतील त्यावेळेस आम्ही खताचे डोस ज्या पद्धतीने सांगतील बाबा तुम्ही यो आपला कॅलनेट किंवा बॉ हे आवश्यक म्हणजे प्रत्येक आम्हाला जे 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 वेळेस सांगितलं त्यावेळेस आम्ही ते डोस घ्यायचो, त्यापासून आम्हाला फार फायदा झाला. तर आम्ही आता म्हणजे उतरवलेले फळ तर एका झाडाचं कारण की 25 ते 30 फळ काढलेले तरी अजून 70-75 फळ आमच्या झाडाला शिल्लक आहे. अजून फळाची साईज पण चांगली एकदम क्वालिटीसुद्धा चांगली आहे. 200-250-300 ग्रामपर्यंत तर फळ निघालेले 16 महिन्याचे म्हणजे आमचे झाडं झाले आत्ताशी. पाटील बायोटेकचे जे औषध मारले ना याच्यापासून आम्हाला थोडंसं फार म्हणजे रिझल्ट भेटलेले. आमचं म्हणजे शेतं म्हणजे आमच्या बागेमध्ये कुठलीही मर नाही, कुठला तेले रोग नाही, कुठला काहीच नाही, म्हणजे रोगाचं म्हणजे प्रमाणच नाही. मजबूत झाडाचे झाडंसुद्धा मजबूत आहे, फळाचंसुद्धा हे पानसुद्धा हे कडक आहे, फळाला शायनिंग फार आहे. पण 90 ते 100 रुपये झाडाला खर्च झालेला. तर आम्हाला त्याचं आता तरी कॅरेट एका झाडाचं उत्पन्न 900 ते 1000 रुपये पडणार आहे. तर आम्हाला त्याच्यात कमी कमी झाडाचं एवढेच कमी कमी आमचे 462 झाडं आहे, आम्हाला कमी कमी 4.5 लाख रुपये तरी पहिल्याच वर्षी मिळतील या तंत्रज्ञानाच्या ह्याच्या. रिझल्ट फार चांगले आहे. अर्धा एकर ते बा असं म्हणजे तरी करून बघावं याच्यात म्हणजे मग तुम्हाला ते लक्षात येईल जमीन कशी काय तुम्हाला हे म्हणजे हलकी जमीन असेल तर किंवा भारी जमीन असेल त्याच्यामध्ये सुद्धा अनुभव घेतला तरी चालेल. मी इथून पाठीमाग ज्वारी बाजरी होलगा अशी साधी पिकं घ्यायचो परंतु त्याच्यात काय पाठीमाग मला असं सगळं जमा खर्च जर केला तर काय असं उरलेलं दिसत नव्हतं. मग माझी धडपडायची जिद्द होती पण मला मारत शेण नव्हतं त्याच्यामुळं मी काय धडा करत नव्हतं मोठी पिकं घ्यायला. नंतर असंच योगायोगाने पाटील बायोटेकची औषधं मिळाली आम्हाला आणि त्याचा रिझल्ट पण चांगला आला. चांगला आल्यानंतर मग जिद्द जास्तच होरूप आला की बघूया दुसरं पीक घेऊन तरी आपल्याला त्यात फायदा होईनच. आणि मग त्यापर्यंत 3 वर्षापूर्वी मग सुरुवात केली. मुरमाडाची जमीन असल्यामुळे निचऱ्याची जमीन अजून 2 वर्षांनी माझ्या बागेला 3 वर्षे व्हायचे पूर्ण लागून झालेले. 3 वर्षे अजून झाले नाहीत, 2 महिन्याने अजून 3 वर्षे होतील. तर पहिलंच मी 17 महिन्यात पीक छाटणीला धरलं, 22 महिन्यात मार्केटिंगला गेलं. तर आमचे लहान झाड असताना सुद्धा मला त्याच्यात फायदा दिसला तर मग मला हुरूप आलं की आपण 1-2 वर्षात ह्याच्या दुप्पट तिप्पट काढू. मी पुन्हा रासायनिक खताबरोबर पाटील बायोटेकची खतं तर 30 दिवसाला डोस भोसले साहेबांनी सांगितल्याप्रमाणे सगळा दिलेला आहे आणि वरचेवर वेळोवेळी औषधं हे मारलेले आहेत. युमाल कॅलनेट हे पण दिलेलं आहे.
त्यामुळे माझी बाग आज सशक्त आणि एकदम ताजी तवानी टवटवीत दिसत आहे. कुठला रोग नाही काय नाही. आणि आज माझ्या झाडाची फळं 2.5 ते 3 वर्षात त्या झाडांना शोभत सुद्धा नाहीत वयाच्या मानाने. आणि माझ्या झाडांना आज सध्या 150 ते 250 पर्यंत फळं आहेत. आणि सरासरी झाड फळांचं वजन छोट्यात छोट्या 300 ग्रॅम आहे आणि जास्तीत जास्त 500 ते 600 ग्रॅमपर्यंत फळं आहेत. माझ्या बागेला अजून 15 दिवस अवधी आहे. तर माझा अंदाज आहे की एका झाडापासून मला कमीत कमी 2 कॅरेट माल निघू शकतो. आणि टोटल माझे झाड 1000 आहे तर सरासरी 2000 कॅरेट मला 40 टन माल निघण्याची अपेक्षा आहे. आजच्या बाजारभावाप्रमाणे मला 20 ते 22 लाखापर्यंत उत्पन्न मिळण्याची आशा आहे. तर मला हे आजपर्यंत बाग छाटणीपासून साधारण रासायनिक खतं लिक्विड खतं फवारण्या वेळोवेळी तर पाटील बायोटेकचे वेळोवेळीचे औषधं तर सगळं मिळून 1.5 लाखापर्यंत खर्च माझा झालेला आहे. आणि उत्पन्नाचा जर विचार केला तर वीजच्या पुढं जाईन. माझी शेतकऱ्यांना एवढीच विनंती आहे की मी जे तंत्रज्ञान वापरलं पाटील बायोटेकची वेळोवेळी औषधं वापरली त्याचा मला भरपूर रिझल्ट आलेला आहे. तरी तुम्हीसुद्धा प्रत्येकाने जास्त करण्यापेक्षा थोडं करावं पण काहीतरी कोणाचा तरी सल्ला घेऊन करावं तर पीक थोड्यात पण भरपूर निघेन. आणि मी माझी पण जिद्द अशी होती लई होती पण मला बी वेळोवेळी मार्गदर्शन असं पूर्वी मिळालं नाही. मला काय बाजू कमकुवत होता त्याच्यामुळं मला काय घेता आलं नाही. आता कुठंतरी मी ह्या पाटील बायोटेकच्या औषधाच्या माध्यमातून जे प्रयोग करायला लागलो त्याचा मला रिझल्ट यायला लागला. उत्पन्नात वाढ व्हायला लागली. माझी स्वप्न पुढची वाढायला लागली. त्याच्यामुळं सगळ्यांनी कोणाचा तरी आधार घेऊन शेती करावं माझं असं मत आहे. पारंपरिक करून नुसतं करायचं आणि खायचं पोना पेरायचं ती संपवायचं दुसऱ्यावर पेरायचं ह्याच्या पलीकडं काही नाही. जर काहीतरी कोणाचा सल्ला घेतला कोणाचा विचार विनिमयाने केलं जरा चांगल्या पद्धतीने शेती केली तर शेती नक्की फायदा आहे. मला शेतकरी बांधवांना एकच विनंती करायची की भरपूर खताच्या गोण्या रेचवण्यापेक्षा पाटील बायोटेकची थोडीच औषधं जर वापरली तर त्याचा 100% रिझल्ट येईन. त्याने जेणेकरून तुम्ही गोण्याचे गोणे आणून टाकलं तरी त्याचा काही उपयोग होत नाही. आणि कुठलंही पीक असो तुमचा ऊस असो कांदा असो गहू असो ज्वारी असो बाजरी निवड डाळिंबच करा असं माझं काही मत नाही. तुमच्या कॅपॅसिटीने जी पीक घ्यायची ती घ्या पण पाटील बायोटेकचे औषधं वापरा हीच माझी कळकळीची विनंती. माझी जी ही बाग आहे तर सगळी अशी दष्टपुष्ट आणि सशक्त आहे. त्याला कुठला रोग नाही तेल्या नाही मर नाही काय नाही. कारण हा सगळी किमिया पाटील बायोटेक औषधाची. आज सध्या एक झाड माझं सगळं जिवंत आणि ताजं तवा नाही. पानं जर मोडलं तर रसरसीत आहे. कुठलं त्याच्यावर अटॅक नाही रोग नाही काय नाही. आणि सगळं तंत्रज्ञान पाटील बायोटेकचे औषधं वापरण्यामुळंच मला हे शक्य झालेलं आहे. आणि झाडाची ताकद मजबूत आहे. त्याचे खोडं पण निबार झालेले आहेत. काढा जे फांडी ह्या फांदीत असा ताटपणा आहे असा लवचिकपणा नाही. आज सध्या माझ्या झाडाला 150 ते 200 फळ तरी ताटमानीने उभं आहेत ते झाडं. मी तारकाठीचा वापर कुठंच केलेला नाही. माझी झाडं मग आंगच्या ताकदीवर उभी आहेत.